जर कोणाला अपचनाचा त्रास असेल किंवा भूक लागत नसेल तर त्यांच्यासाठी पुदिना चटणी खूप गुणकारी ठरते हॅलो फ्रेंड्स कसे हा सर्वजण मजेत ना मी सीमा स्वागत करते तुमचं सिम्स किचन मराठीमध्ये आज आपण पुदिना चटणी बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे घेतलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पुदिन्याची पाने घेतले देटासह आणि कोथिंबीरही देटासह घेतली आहे त्याचबरोबर ब्लॅक सॉल्ट घेतलं आहे यांनी चव खूप छान लागते आणि हे साधं मीठ घेतलं आहे लसूण पाकळ्या घेतलेत आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेत इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा एका मिक्सरच्या जारमध्ये आपण हे सर्व टाकून घेतो आहे पुदिना आणि कोथंबीर मी डेटासह घेतलेली आहे कारण त्यामुळे चव खूप छान लागते पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण पाकळ्या आणि अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकलं आहे त्याचबरोबर आपण इथे अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट टाकतो आहे तिखट आणि मीठ तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मी मिक्सरमध्ये याला वाटून घेतलं आहे या पद्धतीने आपली ही पुदिन्याची चटणी रेडी झालेली आहे वडापावसोबत समोसासोबत किंवा कटलेट्स वगैरेसोबत आपण ही चटणी खाऊ शकतो किंवा रोजच्या जेवणामध्येही तोंडी लावण्यासाठी ही चटणी खाऊ शकतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू